सबस्क्राइब करा बीइंग मराठी आणि नवीन व्हिडिओ त्वरित पाहण्यासाठी घंटी वाजवा. आठवडाभराच्या धावपळीनंतर रविवारची सकाळ ही आपल्या हक्काची असते आणि असायची सुद्धा, मग ती आत्ताची असो किंवा शाळेतली. सकाळी 8:30 नाश्ता व्हायचा, त्यामुळे आमच्याकडे रविवारी ही उशिरा उठायची चोरीच. त्यात उन्हाळ्याच्या दिवसात होणारा आंब्याचा शिरा म्हणजे क्या बात. एरवी शिऱ्याची चव घ्यायची म्हणजे कुणाच्या तरी घरच्या सत्यनारायणाची वाट पाहायची. पण हापूस आंब्याचा रस घातलेला शिरा, नथिंग लाईक इट. चला मग आज बनवूया तुमचा आणि आमचा सर्वांचा आवडता आंब्याचा शिरा. आंब्याचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी रवा, 1/2 वाटी हापूस आंब्याचा रस, 1/2 वाटी हापूस आंब्याच्या बारीक चिरलेल्या फोडी, 1/2 वाटी साखर, 1/2 वाटी दूध, 1/2 वाटी तूप आणि यासोबत बदाम, मनुके आणि वेलचीपूड. सर्वप्रथम एका कढाईत तूप तापवायला ठेवा. आता तापलेल्या तुपात रवा घाला आणि छान परतून घ्या. रव्याचा खमंग सुवास सुटेपर्यंत आणि हलका गुलाबी होईपर्यंत मंद आचेवर हा रवा परतायचा आहे. साधारणतः 4 ते 5 मिनिटांनंतर रव्याचा छान खमंग सुवास सुटायला लागला की मग यात सुका मेवा घाला आणि पुन्हा परतून घ्या. आणखीन 2 मिनिटांनंतर यात आंब्याचा रस घाला आणि आंब्याच्या फोडीही घाला आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्या. हे मिश्रण छान जमून आलं की हे भांड विस्तवावरून उतरवा आणि एक दुसरं भांड विस्तवावर तापवत ठेवा. या भांड्यात 1 वाटी दूध घ्या आणि मग त्यात 1/2 वाटी पाणी मिसळा. आणि दुधाला छान उकळी फुटू द्या. दुधाला उकळी फुटली की हे भांड विस्तवावरून खाली उतरवा आणि पुन्हा एकदा विस्तवावर रव्याची कढई ठेवा. मग यात साखर मिसळा आणि वरून यात उकळतं दूध घाला. शिऱ्यामध्ये उकळतं दूध घातलं तर शिरा छान मोकळा होतो. सर्वात अखेरीस यात वेलचीपूड मिसळा. आम्ही इथे स्पाइस ड्रॉप कार्डिमम एक्स्ट्रॅक्ट मिसळला आहे. आता हा सर्व शिरा छान एकजीव करून 2 मिनिटं मंद आचेवर शिजू द्या. 2 ते 3 मिनिटांनंतर रवा फुगलेला दिसेल. तयार झाला दैवी चवीचा आंब्याचा शिरा.